आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी. कलर्स मराठीची मालिका जीव झाला एडापिसा मध्ये शिवादा तात्याबाईंकडून मागणार आहे एक मागणं, आणि हे मागणं आहे सोनलच्या आणि सरकारच्या लग्नासंदर्भात. शिवा आत्याबाईंना म्हणणार आहे की त्याला सोनलचं लग्न सरकार सोबत करू द्यायचं नाहीये, आणि आत्याबाई त्याची ही मागणी मान्य करणार का हे तर येणाऱ्या भागात आपल्याला कळणारच आहे. या मालिकेच्या मागील भागात आपण पाहिलं की सरकार सोबत लग्न ठरल्यामुळे सोनलची अवस्था फारच बिकट झाली आहे आणि तिनं आत्महत्या करण्याचा आता विचार केला आहे. सोनलवरती सिद्धी आणि विजया काकूला संशय येतो, कारण सोनल घरात असं वागू लागली आहे जसं काही झालेलंच नाही. मात्र सोनलच्या बेडरूम मध्ये त्यांना उंदीर मारण्याचं औषध मिळतं, तेव्हा ते सोनलला समजवण्याचा प्रयत्न करतात. तिकडे जलवाला शिवा सांगतो की तो सोनलचं लग्न सरकार सोबत करू देणार नाही आणि तो आत्याबाईंना भेटायला जातो. आत्याबाईंना भेटून शिवा सांगतो की मंदिरातला उत्सव होऊपर्यंत सरकार आणि सोनलच्या लग्नाचा विषय नको. आता शिवाला हे चांगलंच माहिती आहे की या उत्सवादरम्यान विहिरीत फेकलेला नारळ आतापर्यंत तो शोधून काढतो आणि त्यामुळे आत्याबाईंचा मान वाढतो. आणि तो जलवाला सांगतो की यावेळेस देखील नारळ मीच शोधून काढणार आणि जेव्हा आत्याबाई मला म्हणतील की सांग शिवा तुला काय हवं, तेव्हा मी सांगणार की मला सोनलचं लग्न सरकार सोबत लावू द्यायचं नाहीये. त्यामुळे सोनल आणि सरकारच्या लग्नामुळे आत्याबाई आणि शिवा यांचं नातं दुरावणार का? जीव झाला एडापिसा या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवा.